लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिस्तूल पाळणाऱ्या 25 वर्षीय तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। संशयितांच्या ताब्यातून गावठी कट्ट्याचा एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलेला असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकानं केली आहे। किरण सुक्ला केवर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव असून तो मखमलाबाद येथील हनुमानवाडी येथील रामवैभव अपार्टमेंट येथे राहतो। तो 25 वर्षांचा आहे। गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन भागात उभ्या असलेल्या तरुणाजवळ अग्निशस्त्र असल्याची माहिती युनिटचे हवालदार मनोहर शिंदे आणि अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेली होती। त्यानुसार पथकानं मंगळवारी दुपारच्या सुमारात धाव घेत ही कारवाई केली। संशयिताच्या अंगझटीत गावठी कट्ट्याचं एक जिवंत काडतूस आढळून आलेले असून त्यास मुद्देमालासह सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।